नमस्कार, OGS व्लॉगवरती आपले मनापासून स्वागत आहे। आपण आता भटुरे करणार आहोत। पहिल्या भागामध्ये आपण छोले कसे करायचे ते दाखवलेले आहेत, आता आपण भटुरे करूया। तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागतं ते मी तुम्हाला सांगते। आपण 2 वाट्या मैदा घेतलाय, त्यामध्ये 2 चमचे रवा घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एक चमचा साखर घेतली आहे मी। यामध्ये आपण दही टाकायचं आहे। आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं साखरेमध्ये। साखर विरघळली आहे, ते आपण आता मिश्रण ह्यामध्ये टाकूया। आपण आता ह्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे। हां, असंच साधं तूप टाकलं आहे। हां, गरम केलेलं नाही आहे। हे मिश्रण आता छान असं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर लवकर भटुरे करून हवे असतील तर त्या ह्यामध्ये तुम्ही बेकिंग पावडर किंवा आपला बेकिंग सोडा येतो ना, खायचा सोडा, तो टाकला तरी चालेल। आणि वेळ असेल तुमच्याकडे तर हीच पद्धत करा। आता हे मिक्स करून आपलं झालं आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आणि मळून घ्यायचं। हे पहा, असं आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ। तुम्ही ह्या प्रकारे केलात ना
तर तुमचे भटुरे नक्की छान होतील बघा. हे पहा, या पद्धतीत आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा मैदा अर्धा तासासाठी ओल्या कपड्यामध्ये आपण बांधून ठेवणार आहोत. एक कपडा घ्यायचा आहे, तो ओला करून घ्यायचा आणि पिळायचा आणि त्यामध्ये हे पीठ आपण बांधून घेणार. अर्ध्या तासासाठी आपण त्याला रेस्ट द्यायला आता ठेवूया. मग मी पुढची प्रोसिजर तुम्हाला सांगते. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. OGS व्लॉगला अर्धा तास झाला आहे. पहा, आता आपण यामध्ये तूप टाकून मळून घ्यायचं आहे. थोडं तूप टाकायचं. आणि मळून घ्यायचं. मी प्लॅटफॉर्म हा स्वच्छ पुसून घेतलाय. आता आपण ह्यावरती पिठाला चांगलं मळून घेऊया. असं ना चांगलं मळायचं आणि असं थोडं आपटून घ्यायचं. ते आपटल्यामुळे आहे ना पीठ मऊ होतं. पूर्वी आपले जुनी लोक पाट्यावरती पीठ झेजरायचे ना, त्या पद्धतीत जे करंजा करताना पीठ उरलेलं असायचं ना, तर त्या पद्धतीत आता काय आपले पाटे राहिले नाहीत ना, तर आपण हे आता असं आपटून घ्यायचं पीठ, जेणेकरून ते हलकं व्हायला हवं. चांगलं हलकं होतं त्यामुळे आपटून घेतल्यामुळे.
हे पहा पीठाचं आपलं मऊ झालं आहे, हे बघा आता ह्या स्टेजला आपण पुन्हा ओल्या कपड्यामध्ये, मगाशी आपण ओल्या कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं ना त्या पद्धतीतच पुन्हा आपण बांधून ठेवायचं पीठ, आणि 1.5 ते 2 तास हे असंच बांधून ठेवायचं। दोन तासानंतर आपण पुन्हा भेटू। दोन तास झालेत आपले, आता पुन्हा पीठ मळवून घेऊया आपण तूप लावून। आणि एका साईडला मी तेल तापत ठेवलं आहे, आपलं पीठ मळून झालेलं आहे। पुन्हा आपण त्या प्रोसिजरनेच पीठ मळलेलं आहे आणि आपटून आपटून थोडं घेतलं आहे हां, त्यामुळे ते हलकं होतं पीठ। आता आपण ह्याचे गोळे करूया। जेवढ्या साईजचा तुम्हाला भटुरा हवा आहे ना त्याप्रमाणे गोळे करायचे। तुम्हाला जेवढ्या साईजचा भटुरा हवा आहे त्याप्रमाणे तो लाटून घ्यायचा आणि तेवढाच गोळा घ्यायचा। आणि तेलामध्ये सोडायचं, तेल तापलेलं आहे। असे सगळे भटुरे करून घ्यायचे। भटुरे आपले तयार आहेत। जर तुम्हाला माझ्या आजचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आणि करूनही पहा, खूप सॉफ्ट होतात। ह्या पद्धतीत भटुरा केल्यामुळे सॉफ्टही होतो, खूप छान लागतो। हा पहा, नक्की तुम्ही अशा पद्धतीत करून पहा। कशी झाली? चांगली झाली, एकदम सुंदर झाली आहे। टेस्ट सुद्धा हॉटेलसारखीच येते, एकदम सेम। तर तुम्हीही करून पहा नक्की, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल घंटी वाजवायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद। थँक्यू।